नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? तर आज माझ्या बाळाची, माझ्या ईशानची अन्नप्राशन सेरेमनी आहे, त्यामुळे मला डेकोरेशन करायचं आहे, त्याला आंघोळ घालायची आहे, भरपूर तयारी करायची आहे. त्यामुळे सर्वात आधी तर मी त्याला आंघोळ घालणार आहे. तर चला आपण आंघोळीची तयारी करून घेऊ, नंतर मी डेकोरेशनला लागणार आहे. तर चला मग लवकरात लवकर तयारीला लागून घेऊ. सर्वात आधी तर मी माझ्या ईशानची मसाज करून घेणार आहे चांगली. मसाज झाल्यावर मी आणि माझी सासूबाई त्याला आंघोळ घालणार आहे. मी थोडंसं दूध पण टाकलं, छान अशी त्याची आंघोळ घातली. नंतर बघा, मी अशी रांगोळी काढली होती त्याच्यासाठी, त्याला पण बसवलं होतं रांगोळीत. कशी दिसत आहे रांगोळी? त्याला झोपी घातलं, तोपर्यंत मी थोडंफार डेकोरेशन करून घेतलं. ईशानचे अन्नप्राशन हे सर्व मी घरीच रेडी केलं. मला आवडतं असं काही रेडी करायला घरीच. आणि नंतर फायनल डेकोरेशन तुम्ही बघणारच आहे. तोपर्यंत बघा, मी माझ्या रुद्राला रेडी करून घेणार आहे. त्याला त्याच्या पप्पांनी बघा किती छान असा ड्रेस आणला होता, साऊथ इंडियन स्टाईल. किती छान कलर दिसतो आहे. आता मी डिशमध्ये त्याच्यासाठी स्वीट्स ठेवणार आहे, त्याला थोडं थोडं खाऊ घालणार आहे. आणि हे बघा, मी असे समाय लावले होते, ते मी आता समाय लावून घेणार आहे. आणि फायनल डेकोरेशन बघू शकता तुम्ही कसं दिसत आहे. वाव, हे सगळं मी असं डिशमध्ये ठेवलं होतं. कृष्णमूर्ती, परत त्याच्यासाठी खूप सारे स्वीट्स आणले होते. मी त्याला खीर खाऊ घातली. नंतर ह्यांनीसुद्धा, माझ्या ईशानच्या पप्पांनीसुद्धा खीर खाऊ घातली त्याला. बघा तो किती मस्ती करत होता. नंतर आम्ही सर्वांनी फोटोशूट्स केले त्याच्यासोबत, खूप मज्जा केली. खूप छान असा बसला होता तो, सर्वांसोबत त्यांनी फोटो काढले. ही माझी सर्व फॅमिली. तर कशी वाटली तुम्हाला अन्नप्राशन सेरेमनी? कसं वाटलं माझं डेकोरेशन? आवडलं तर नक्की लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. थँक्यू.